आवळे, बोरे, करवंदे ही फळे तरी खाऊया, ती तर झाडावर तयार झालेली आहेत ना, शिवाय ताजी ही दिसतात. साहिल म्हणतोय, राहू दे, वडापाव ही नको, मिठाई ही नको, काहीच नको. ही जी ताजी फळे दिसत आहेत, जसे आवळा, बोरे, करवंद, ही जी ताजी फळे आहेत ही आपण खाऊया. समीर, ते खरे रे, पण ती धुतली नाहीत. इथले सर्वच पदार्थ उघडे आहेत, त्याच्यावर धूळ, घाण, माशा बसलेल्या आहेत. ही फळे स्वच्छ धुतल्याशिवाय कशी रे आपण खायची? समीप म्हणतो साहिला, हे खरे आहे, ही फळे चांगली आहेत, पण ती धुतलेली नाही आहेत. हे रोडच्या साईडला ही लोक बसलेली असतात आणि त्याच्या त्या फळांवर धूळ, घाण, माशा बसलेल्या असतात. मग ते आपण धुतल्याशिवाय कसे खाणार? तू सांग साहिल, काय होणार आहे हे, काय होणार आहे रे हे पदार्थ खाऊया. इतकी मुलं तर रोज हे विकत घेऊन खातात. साहिल समीपला म्हणतोय, काय होणार आहे रे हे पदार्थ खाल्यावर? हे बाकीची जी मुलं आहेत, ही बाकीची जी मुलं आहेत, ही तर रोज ही विकत पदार्थ घेतात. ही बाकीची मुलं आहेत, ही रोज हे पदार्थ विकत घेतात आणि रोज ते खातात, रोज घेऊन ते खातात. मग काय होणार आहे आपल्याला तरी? समीप, हो, पण ही नेहमी आजारी पडतात. समीप त्याला साहिलला सांगतोय, हो, ही मुलं रोज बाहेरचं घेऊन खातात, पण ती नेहमीच आजारी पडतात ना, हे तुला माहीत आहे का? हा जय बघ, रोज केक विकत घेऊन खातो. हा जो जय आहे, आपला जय जो मित्र आहे, तो रोज केक विकत घेऊन खातो आणि नेहमी पोटात दुखतंय म्हणून रडतो. त्याच्या पोटात जंत झाले आहेत, असे त्याची आई माझ्या आईला सांगत होती. हा जो जय आहे, तो रोज विकत केक घेतो, रोज विकत केक घेतो आणि तो केक तो खातो, पण त्याच्यामुळे आहे ना साहिल, त्याच्या पोटात खूप दुखतं आणि तो नेहमी आजारी पडतो. त्याची आई जी आहे, ती माझ्या आईला सांगत होती की हा ह्याच्या पोटात दुखतं आणि हा आजारी पडतो. साहिल,